मुंबईमध्ये सुरू असलेले उपचार थांबवून अजित पवारांनी सभेसाठी आईला बारामतीत आणलं असा गंभीर आरोप बंधू श्रीनिवास पवारांनी केला. सभेला जाणार का असं आईला विचारलं तेव्हा आई नाही असं म्हणाली, पण दुसऱ्या दिवशी तिला सभेला नेण्यात आल्याचा आरोप श्रीनिवास पवारांनी केलाय. वय झालं की माणूस परावलंबी होतो असा घणाघात त्यांनी अजित पवारांवर केला. आजीने स्वतः डॉक्टरांशी बोलून बारामतीला जाण्याचा निर्णय घेतल्याचं अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी मग सांगितलेलं आहे. मुंबई नुकतंच आणलं होतं, तिचं ट्रीटमेंट चालू आहे, ती ट्रीटमेंट थांबून एक 8 दिवसाचं हॉल्ट घेऊन ती आली होती. तर मी गेलो भेटायला की आई बरं आहे का काय, ती म्हणली मला त्रास होतोय. ते मी म्हटलं माझ्या कानावर आले की तू सभेला वगैरे जाणार आहेस असं का, बारामतीमध्ये चर्चा होती की ते आणणार आहेत. त्या दिवशी भेटलं तेव्हा ती म्हणली मी काय जाणार नाही. मी म्हणलं ठीक आहे. तर काल त्या ठिकाणी होत्या त्या एका ठराविक वयानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला परस्वाधीन होतात. आजी आतापर्यंत मुंबईतच होत्या आणि आजींनी स्वतः बघा, आजी सगळ्यात वरिष्ठ आहेत आमच्या कुटुंबातले, त्यांनी स्वतःनी निर्णय घेतला बारामती यायचा आणि स्वतःनी निर्णय घेतला सभेत यायचा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.